नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये म्हणजेच विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेडा या ऐतिहासिक गावी. या गावाला जवळजवळ 2000 वर्षाचा इतिहास आहे आणि या इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत. आपल्यासोबत आहे मंगेश राजगुरू जे मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत आणि सोबत आहे आपलं नाव गुरुप्रसाद गाताडे हे आहेत आणि हे आज आपल्याला या संपूर्ण ऐतिहासिक प्रसिद्ध स्वामी मठाची माहिती देणार आहेत आणि त्याचबरोबर त्यानंतर आपण या मठाचे मठाधिपती यांनासुद्धा भेटून त्यांचीसुद्धा मुलाखत घेणार आहोत. तर चला जाऊया पहिल्यांदा मठाच्या दिशेला. हे म्हणजे जुनं बांधकाम, इथे हे सगळं आता रिनोव्हेशन काही ठिकाणी झालंय. आता हे थोडं जुनं गाव आहे, जुना वेळेला या ठिकाणी अशा प्रकारचा इथे एक भुयरी मार्ग होता छोटासा. या मार्गातून भक्तांना जाता यायचं आणि दर्शनासाठी आज जायचे तिथे काढू पण. ओम नमः शिवाय. मार्ग इकडे घर आहे. अच्छा, इकडे पोटी घर असायचं. हा, शाळाही शिकतात आणि वीरशैव संस्कार जे पूजा पाठ आहे तेही शिकतात, धर्मार्चन शिकतात. हे सगळे विद्यार्थी इथे राहतात. एक प्रकारची वसतिगृह या ठिकाणी आहे. विद्यार्थी ते शिकतात आणि सेवा सेवेसाठी बाहेर पडतात. अच्छा, जुना मार्ग भैरी मार्ग. आता त्यावेळेला भुयारी मार्गातून चाललो आहोत. तर थोडंसं वाकून जावं लागत आहे कारण हे ऐतिहासिक असं जुनं बांधकाम आहे. मित्रांनो, हे पलसिद्ध स्वामी मठातील आतील भागातील मंदिर आहे. या इथे पलसिद्ध स्वामी यांची पीठासीन मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. पलसिद्ध स्वामी यांची विराजमान मूर्ती. आता नवीन बांधकामानुसार त्याची बांधणी आहे. शिवाचार्य आहे, विभूती भस्म आहे जो की या ठिकाणी इथे तुम्ही तीन बोटं लावायचं आहे आणि कपाळावर ओढू शकतो. इथे जे पलसिद्ध महाराज होते जुन्या काळामध्ये इथे यज्ञ वगैरे पूजाविधी चालायची आणि समाधी मागे आहे. परंतु यज्ञाचे जे ठिकाण आहे या ठिकाणी महाराजांची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे आणि ती या ठिकाणी पूजा पाठ दररोजचा इथेही होतो आणि मागे सुद्धा होत राहतो. मित्रांनो, हे पलसिद्ध स्वामी यांची प्रतिमा आहे जी इथे बसवलेली आहे. पलसिद्ध स्वामी यांनी पळसाच्या झाडाखाली समाधी घेतल्या कारणाने त्यांचं नाव पलसिद्ध स्वामी असं झालं. त्याच्या आधी त्यांचं नाव शिवाचार्य स्वामी असं. मित्रांनो, या ऐतिहासिक मठाच्या पायऱ्यांवर आपल्याला विजापूर आणि निजामशाहीतील जुने शिक्के म्हणजे 1400-1500 उल्लेख म्हणजे 15व्या आणि 16व्या शतकातील हे सिक्के पाहायला मिळतात साखरखेड्याचा. आता याच भुयारी मार्गातून आता आपण पुन्हा बाहेर निघणार आहोत आणि पलसिद्ध स्वामी यांची समाधीस्थान पाहणार आहोत. तर चला जाऊया समाधीस्थानाकडे. बाहेरील भागातून पलसिद्ध स्वामी यांचे जो आश्रम आहे, मठ आहे, मंदिर आहे, ते अशा प्रकारे दिसते. या ठिकाणी विहीर आहे, गारव आहे. जुन्या काळामध्ये विद्युत पुरवठा वगैरे काही नसायचं, काढण्यासाठी काही साहित्य नसायचं. इथे एक ओपन होतं हे सगळं, आपल्याला फ्लूप लावलेलं आहे. इथून दरवाजा आहे विहिरीमध्ये उतरण्यासाठी. विहिरीमध्ये उतरण्यासाठी इकडून दरवाजा आहे. इथून खाली गेलं बकेट वगैरे न्यायच्या, पाणी वगैरे बुडवायचं आणि बाहेर पाणी घेऊन यायचं. अच्छा, हे जुन्या काळातली ही विहीर आहे. तो तिकडून जो रस्ता आहे तो विहीर
विहिरीमध्ये येण्यासाठी, हा, त्यातून येणे आणि बकेटीने पाणी घेणे आणि वर घेऊन चालणे. अच्छा, खूप असं मोठा परिसर आहे मठाचा, तिथे लग्न कार्य वगैरे असतात, तिथे कमीत कमी खर्चामध्ये नागरिकांना या ठिकाणी सुविधा पुरवली जात असते. अच्छा, जुन्या शिवाचार्यांच्या इथे समाधी आहेत काही, जुन्या काळातले हे जाते वगैरे तेव्हा काही स्वयंपाकाच्या सुविधेसाठी हे मोठे जाते असायचे, जात्यांवरूनच सगळं काही भरड्या बिरड्या असायचं. मित्रांनो, या जात्यांवर वरील जे दगड आहेत त्याची कोरीव काम आपण पाहू शकतो, यावरून हे किती जुने आहे हे लक्षात येते. त्याचबरोबर जात्याचा आकार एवढा मोठा आहे की आताचा म्हणजे 2024 या काळामध्ये असणारा माणूस कदाचित हे जातं फिरवू शकणार नाही. पलसिद्ध स्वामी यांच्या समाधीस्थानाकडे आपण आता मार्गक्रमण करत आहोत. पळसाच्या झाडाखाली त्यांनी हातातील दंड म्हणजे काठी तेथे रोवली आणि तिथे हे झाड उगवलं आणि याच ठिकाणी भविष्यात नंतर त्यांनी समाधी घेतलेली आहे आणि ही संजीवन म्हणजे जिवंत समाधी आहे ही त्यांनी धारण केलेली आहे. या पुरातन संत महात्म्यांची ख्याती फार झाली आणि त्या कर्वे एवढे मोठे मठ इथे स्थापन झालं. तपश्चर्या करायची गावामध्ये बुराक्याच्या बुराकीमध्ये असलेल्या गाय कपिला होती पूर्ण काळ्या रंगाची, इथे यायची महाराजांना दूध द्यायची, इथे महाराजांचं दूध पोषण करायची आणि ती गाय इथून दूध दिल्यानंतर दिली जायची, तो बुराकी आरवायची दूध का येत नाही, त्यावेळेला ते इतर बुराकी लपून पाहिला की दूध इथे जाते महाराजांना, मग त्याला काय लक्षात येत नाही, तो येतो महाराज महाराज मी एवढी मेहनतीने गाय चापतो दूध ही सगळं ते इथे देते मला काय मिळत नाही, महाराज गाईचं शेण घेतात त्याच्या ओटीमध्ये टाकतात, ते शेण घे जे त्याचं मोहरलं तुला, तो जाता जाता एका ठिकाणी असं ते शेण झटकून टाकतो घरी चालला जातो, काय दिलं आहे महाराजांनी म्हणून घरी गेल्यावर दिसते त्याला कपड्याला सोनंचे पकलेलं असते, म्हणजे शेण्याच्या रूपात ते सोनं दिलेलं होतं त्याला कळलं नाही पण मध्येच टाकून दिलं आहे, अधिक तेव्हा एक कथा आहे दृष्टांत द्यावं आणि ती जी कपिला गाय आहे ती तीच इथे आहे. समाधीस्थानाच्या सभोवताली वरील काचांवर पलसिद्ध स्वामी यांनी लोकांना दाखवलेले वेगवेगळे चमत्कार दृष्टांत त्यांना दिलेला अनुभव इथे दर्शवण्यात आलेला आहे. स्वामींचे अनेक शिष्यगण होते, त्या शिष्यगणांसह स्वामी संपूर्ण भारतभर भ्रमती करत आणि या भ्रमतीमध्ये त्यावेळचे विविध राजे रजवाडे हे महाराज यांच्या दर्शनाला येत आणि त्यांच्या कृपाप्रसादाने महाराजांना विविध अनुभव आलेले दिसतात. इथे 50 हून अधिक वाघांनी त्यांच्या शिष्यमंडळीवर हल्ला केल्यानंतर या संपूर्ण व्याघ्रांना शांत करण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे. इथे महाराज कपिला गायीचं दूध प्राशन करत आहेत आणि नंतर त्या गायीचा मालक जेव्हा त्यांना भांडायला आला तेव्हा महाराजांनी त्याला त्या गायीचं शेण त्याच्या ओटीमध्ये टाकलं आणि घेऊन जा असं सांगितलं मोबदला, परंतु त्यांनी ते शेण झटकून दिलं आणि घरी जाऊन पाहता त्याला असं लक्षात आलं की ते शेण नसून ते सोनं आहे. तर असे विविध असे चमत्कार इथे दिलेले आहेत जे स्वामी महाराजांनी त्या काळामध्ये केलेले आहे. हा इतिहास जवळजवळ 1000 वर्ष जुना आहे, म्हणजे 1050 काळामध्ये इसवी सनाच्या ह्या सर्व गोष्टी घटना घडलेल्या आहेत. पुढे स्वामींची संजीवन समाधी
चा प्रसंग इथे चित्रित करण्यात आलेला आहे. आता पुढे आपण या मठाच्या मठाधिपती यांची भेट घेणार आहोत. त्यांच्या भेटीने आपला हा लॉग पूर्ण होणार आहे. या क्षेत्रामध्ये जगतमुख प्रसिद्ध महास्वामीजी यांचा हा बृहन्मठ वीरशैव संप्रदायाप्रमाणे या संप्रदायाचे 5 आचार्य आहेत. त्या आचार्यांपैकी उज्जैनी सिंहासनाचे जगद्गुरु 60वे जगद्गुरु प्रसिद्ध शिवाचार्य महाराज आजपासून जवळजवळ 1658 मध्ये या मठाची स्थापना झालेली आहे. म्हणजे 11व्या शतकामध्ये 1158 11व्या शतकाच्या अगोदर या मठाची स्थापना झालेली आहे. जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींनी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली. त्यांच्या आजचा जो ब्रह्मवृक्ष होता त्याला पळसाचा वृक्ष म्हणतात, दंड म्हणतात. त्या पश्चात दंडापैकी एक दंड आजही या ठिकाणी रोवलेला आहे. अच्छा. बाहेर पळसाचा दंड जो त्यांचा दंड त्यांच्या हात ठेवलेला आचार्यांच्या हाती धर्मदंड असतात ना, त्या दंड धर्म तो पळसाचा दंड म्हणून त्या पळसाच्या झाडाखाली त्यांनी समाधी घेतली. म्हणून त्यांचं नाव पळसिद्ध असं नाव ठेवलं गेलं. पहिल्यांदा ते मरुडसिद्ध शिवाचार्य होते. मरुडसिद्ध शिवाचार्य पळसाच्या झाडाखाली समाधी घेतल्यामुळे पळसिद्ध शिवाचार्य झाले. तेव्हापासून या मठाची परंपरा हा जवळजवळ 900-950 वर्षाची परंपरा ही आहे. हां, हे परंपरेतले मठाधिपती. पण मठाच्या परंपरेचे पहिले गंगाधर शिवाचार्य, दुसरे गंगाधर शिवाचार्य, त्यानंतर सिद्धेश्वर शिवाचार्य, त्यानंतर सिद्धलिंग शिवाचार्य, त्यानंतर आता सिद्ध चैतन्य शिवाचार्य अशी परंपरा चालू आहे. पहिले जे पहिले महाराज हे पलसिद्ध महाराज, सर्वात पहिल्यांदा पलसिद्ध महाराज. अच्छा. ते पलसिद्ध महाराजांचे शिष्य पट्ट शिष्य सिद्धलिंग शिवाचार्य ज्यांनी मठाची स्थापना केली ते सिद्धलिंग शिवाचार्य. पलसिद्ध शिवाचार्यांनी समाधी घेतली. म्हणजे थोडक्यात त्या गावाचा इतिहास पण तेवढा 1000 वर्ष जुना आहे. गावाच्या अगोदरचेही गावाचा नंतर गाव नंतर आहे तरी पर्यंत गावाचा इतिहास 2000 वर्षाचा आहे. 2000 वर्षाचा ऐतिहासिक गाव आहे. या ठिकाणी दोन वेळ या ठिकाणी मुघल आणि निजाम यांच्या दोन हे लढाई झालेली आहे. बरोबर. धन्यवाद बाबा. मित्रांनो, मठाधिपती यांच्या मुलाखतीनंतरच आपण या लॉगची सांगता करत आहोत. हा लॉग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर कधी साखरखेडा या गावी आपलं येणं झालं तर या पुण्यपुरातन मठाला नक्की भेट द्या. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.